आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल मधील घरकुलांचे उद्घाटन येत्या 15 ऑगस्टला. जनतेची यंदाची दिवाळी नवीन घरात, आमदार मुश्रीफ. गोरगरीब जनतेच्या आशीर्वादावर माझे कार्य चालू असून गरीब जनतेची येणारी दिवाळी नवीन घरात साजरी होण्यासाठी नवीन 500 घरांचे काम पूर्ण करून 15 ऑगस्टला त्यांचे उद्घाटन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागलच्या गणेशनगर मधील मियालाल मुश्रीफ हॉलच्या उद्घाटन प्रसंगी आमदार मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष माणिक माळी आणि उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर उपस्थित होते. आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेच्या वादात निराधारांची पेन्शन 4-4 महिने मिळत नाही. पेन्शन धारक वाढवण्याच्या ऐवजी कमी करण्याचं काम त्यांनी केलं आहे. गरिबांचा ततळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही असा टोला आमदार मुश्रीफ यांनी लगावला. उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर म्हणाले, घरकुल आणि मुश्रीफ साहेब एक वेगळं नातं आहे. विरोधक कितीही ततळाट करू दे, आम्ही काम करणारच राहणार. तर प्रकाश गाडेकर म्हणाले, प्रशासनाची घरकुल योजना खर्चिक बाब होती, परंतु आम्ही ती पूर्ण केली. यावेळी रमेश माळी, विवेक लोटे यांच्यासह सर्व नगरसेवक, घरकुलाचे लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.